पावसाळी अधिवेशन सुरू होण्यापूर्वीच राज्यातील राजकीय घडामोडींना मोठा वेग आलाय। याबाबतची आत्ताची सर्वात मोठी बातमी समोर आली आहे। पावसाळी अधिवेशन सुरू होण्यापूर्वीच अजित पवार राष्ट्रवादीच्या नवनिर्वाचित मंत्र्यांना घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या भेटीला दाखल झाले आहे। वाय बी चौहान सेंटरवर हे सर्व मंत्री शरद पवार यांच्या भेटीसाठी दाखल झाले आहे। या भेटीमुळे सध्या राजकीय वर्तुळामध्ये चर्चांना उधाण आलं आहे। अजित पवार यांच्यासोबत शिंदे फडणवीस सरकारला पाठिंबा देणारे आणि मंत्रिपदाची शपथ घेणारे सर्व मंत्री शरद पवारांच्या भेटीसाठी दाखल झाले आहे। शरद पवार यांचा आश्रय या मंत्र्यांना मिळणार का आणि समझौता होणार का हे आता पाहावं लागणार आहे। उद्यापासून विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू होणार आहे। त्यापूर्वी अजित पवारांसह सर्व मंत्री शरद पवारांना भेटायला पोहोचले आहे। अजित पवार यांच्यासोबत सुनील तटकरे, हसन मुश्रीफ, अदिती तटकरे, छगन भुजबळ, धनंजय मुंडे, प्रफुल्ल पटेल, संजय बनसोडे आणि दिलीप वळसे पाटील हे सर्व नेते उपस्थित आहे। विरोधकांच्या बैठकीमध्ये सहभागी झालेले जयंत पाटील हे देखील बैठक सोडून वाय बी चौहान सेंटरच्या दिशेने रवाना झाले आहे। सुप्रिया सुळे यांनी फोन करतात जयंत पाटील हे तातडीने वाय बी चौहान सेंटरकडे निघाले आहे। जयंत पाटील यांच्यासोबत जितेंद्र आव्हाड हे देखील आहे। दरम्यान अजित पवार यांनी मंत्र्यांना आक्रमक न होण्याच्या सूचना दिल्या असल्याची माहिती समोर आली आहे। अजित पवार यांनी शरद पवार यांच्या भेटीला जाण्यापूर्वी देवगिरी बंगल्यावर बैठक बोलावली होती। या बैठकीमध्ये सुनील तटकरे यांनी मार्गदर्शन केलं आहे। ही बैठक संपल्यानंतर अजित पवार सर्व मंत्र्यांना घेऊन वाय बी चौहान सेंटरला दाखल झाले आहे। या सर्व मंत्र्यांना शरद पवारांचा आशीर्वाद मिळणार का याकडे आता राजकीय वर्तुळाचे लक्ष लागलं आहे।